Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Prashanji. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you. हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या गोष्टींची कल्पना असेल की मी बेहरमपूर फिजिकल अकॅडमीमध्ये आलेली आहे माझा मुलगा प्रतीक याच्याबरोबर. आणि प्रशांतजी घरी आहेत ठाण्याला. तर 5 एप्रिलला प्रशांतजींचा बर्थडे असतो, तर करीना त्यांच्या बर्थडेसाठी पुण्यावरनं घरी आलेली आहे त्यांच्याकडे. ते दोघं मिळून त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तर आज प्रशांतजींचा वाढदिवस आहे म्हणून मला त्यांच्याबद्दल काही बोलायचंय. थोडक्यात म्हणजे तुम्हाला सांगायचंय, आपण सगळे मानव आहोत, आपल्या प्रत्येकाच्या हातून काही चुका घडतातच, कारण जो चुकतो तोच माणूस. तसंच प्रशांतजींच्या हातूनही डेफिनेटली चुका घडल्याय, परंतु आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्याबद्दल निगेटिव्ह न बोलता फक्त मला पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टीच बोलायच्या आहे. तर जेव्हापासून प्रशांतजी माझ्या जीवनामध्ये आले, आमच्या लग्नाला 25वं वर्ष चालू आहे. ह्या 25 वर्षामध्ये प्रशांतजींनी माझ्यासाठी खूप काही केलं. लग्न झालं त्यावेळेची मी आणि आजची मी हिच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी जीवनामध्ये खूप काही केलं असं मी म्हणणार नाही, परंतु जे काही केलं किंवा जिथे कुठे मी आज आहे ते बिकॉज ऑफ मिस्टर प्रशांतजी, म्हणजेच माझे मिस्टर प्रशांत. त्यांनी मला ग्रूम करण्यासाठी खूप इफर्ट्स घेतले. जनरली बायका म्हटलं की बायकांना शॉपिंग करायला खूप आवडते. आपण बघतो व्हॉट्सअपला या विषयावर बरेच जोक्स येतात, परंतु आमच्या इथे उलट. माझ्यासाठी शॉपिंग करायला प्रशांतजींना खूप आवडतं. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, त्या प्रशांतजींनी आम्हाला देण्यात कधीच कुठली कमी केली नाही. प्रशांतजींना शॉपिंग करायला इतकं आवडतं की आजही जर मुलांचा बर्थडे असला आणि आम्ही मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलो तर ते माझ्यासाठी कपडे बघतात आणि मुलं हसतात की पप्पा आता मम्मीसाठी ड्रेस शोधतील. मुलांनाही या गोष्टीची सवय झाली. बायका शॉपिंगचा हट्ट धरतात पण मला नाही म्हणावं लागतं. म्हणजे खरंच ह्या गोष्टीसाठी मी त्यांचे खूप आभार मानेल की त्यांना खूप आवडतं माझ्यासाठी शॉपिंग करायला. त्यांनी मला कधीच कुठली गोष्ट मागायची वेळ येऊ दिली नाही. माझ्याकडे जे काही आहे ते मला न मागता मिळालेलं आहे. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझी खूप केअर केली. त्यांनी मला कधीच कुठे एकटं जाऊ दिलं नाही. म्हणजे ते मला विरोध करायचे असं नाही, तुला जे करायचंय ते तू कर, परंतु एकतर तुझ्याबरोबर मी येईल किंवा तुला ड्रायव्हर घेऊन जाईल. का तर ती एक त्यांची केअर करण्याची पद्धत होती. एक चांगले हस्बंड तर ते आहेच, पण ते एक चांगले पिता सुद्धा आहे. माझ्या मुलांना लहानपणापासून त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येतात, संकट येतात, आणि मी तर म्हणेल प्रशांतजींनी त्यांच्या जीवनामध्ये जरा जास्तच दुःख बघितलेले आहे. त्यांनी भले बाहेर काही केलं असेल, त्यांचं किती टेन्शन असेल, साईडचं टेन्शन असेल, कामावर प्रॉब्लेम असतील, परंतु त्या गोष्टीचा आमच्या जीवनावर कधीच त्यांनी परिणाम होऊ दिला नाही. मुलांना त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही किंवा कुठल्याही गोष्टीची कमी केली नाही. पहिल्यापासून कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल, घ्यायची असेल, इवन स्कूलमध्ये ॲडमिशन असेल, तर नेहमी त्यांनी चांगल्या गोष्टीलाच प्रायोरिटी दिली. पैशाचा कधीच विचार केला नाही, न माझ्यासाठी न मुलांसाठी. मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं राहणं, चांगलं खाणं हे खूप गरजेचं असतं. तुम्ही सगळे माझ्या मुलांना बघतात, ॲप्रिशिएट करतात, आणि खरोखर मी परमेश्वराची आणि प्रशांतजींची खूप आभारी आहे की माझी मुलं एवढी चांगली आहे. माझी मुलं एवढी चांगली घडली गेली त्यामागचं कारण हे देखील आहे की आम्ही पहिल्यापासून चांगल्या ठिकाणी राहत आलो. आपल्याला ही गोष्ट डावलून चालणार नाही की वातावरणाचा मुलांवर लवकर इफेक्ट होतो. आपण कुठल्या ठिकाणी राहतो, सराउंडिंगमध्ये कशी लोकं आहेत, कसं वातावरण आहेत, याचा मुलांवर खूप इफेक्ट पडतो. आणि माझी मुलं जी एवढी चांगली घडली गेली कारण की आम्ही पहिल्यापासून चांगल्या ठिकाणी राहत आलो, कारण की प्रशांतजींनी आम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवलं. मुलांना चांगलं शिक्षण, खाणं, पिणं, राहणं, मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं
यासाठी कधीच त्यांनी विचार केला नाही. त्यांना नाही हेच म्हणता येत नाही की नाही बुवा. त्यांनी आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही. ते एक चांगले हजबंड, चांगले फादर आहेत, तेच एक चांगले ग्रेट ह्युमन बीइंग आहे, खूप हेल्पफुल पर्सन आहे आणि खूप हार्डवर्किंग पर्सन आहे. त्यांना कामाचा बिलकुल कंटाळा येत नाही. काम असल्यानंतर त्यांना भूक तहान काहीच लागणार नाही. सगळ्यात पहिले ते कामाला प्रायोरिटी देतील. इवन लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा ते त्यांच्या साईड चालू ठेवतात, कारण ते म्हणतात काम हीच माझी लक्ष्मी आहे. तर आज मी तुमच्यापासून जरी लांब असले प्रशांतजी, पण मला तुमची खूप आठवण येते. मी तुमच्यावर खूप प्रेम करते, आपले मुलंही तुमच्यावर खूप प्रेम करता. वी लव्ह यू ऑल. आणि परमेश्वर चरणी माझी हीच प्रार्थना आहे की परमेश्वर तुम्हाला अखंड दीर्घायुष्य देवो आणि तुमच्या जीवनातील सगळे संकट विघ्नांचा नाश करो. आणि तुमचे जे पण काही स्वप्न असतील, ज्या पण काही इच्छा असतील, ते स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आज तुमचा वाढदिवस आहे, आम्ही तुमच्यापासून दूर आहे या गोष्टीचं प्रतीकला आणि मलाही तेवढंच दुःख आहे, परंतु करीना तुमच्या बरोबर आहे. तर आय होप की तुम्ही छानपणे तुमचा वाढदिवस साजरा कराल, एन्जॉय कराल मुलीबरोबर. हॅपी रहा, खुश रहा, परमेश्वर तुम्हाला आनंदी सुखी ठेवो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर प्रशांतजी, लव्ह यू. आणि तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले, तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप थँक्यू, धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ बघितला. आणि आजचा हा व्हिडिओ, हे आमचे फोटो कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.